हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? दिवाळी स्पेशल मी तुमच्यासाठी खास आज पाक न बनवता रव्याचे लाडू कसे इझी पद्धतीने बनवायचे हे दाखवणार आहे. रव्याच्या लाडूसाठी आपण 1/2 किलो बारीक रवा, जर कपनी मेजर केलं तर 3 कप बारीक रवा घेतलाय. ड्रायफ्रूट्समध्ये काजू, चारोळी, बेदाणे, बदामाचे काप आणि वेलची जायफळ पूड घेतली आहे. 1/2 किलो रव्याला आपल्याला 1/2 किलो तूप लागते. हे तूप मी मेल्ट करून घेतलंय, तरच व्यवस्थित त्याचं माप होतं. आणि कपनी मेजर केलं तर 1/2 कप तूप लागणार आहे. आणि ही पिठी साखर घेतली आहे. पिठी साखर आपण 375 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे 1/2 किलो रव्यासाठी. जर कपनी मेजर केली तर 2.25 पेले आपली पिठी साखर आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण घेतले आहेत. सर्वात आधी आपण पातेल्यात तूप गरम करून घेणार आहोत. मी हे पेल्यानी मेजर करते. हे बघा, बरोबर 1/2 पेला आपलं तूप आहे. आता आपण तूप गरम झालं की ह्यात रवा मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, आपलं तूप गरम झालंय. रवा ऍड केल्याबरोबर गॅसची फ्लेम लगेचच लो करून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवर हा रवा आपल्याला 1/2 तास भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता 1/2 तास झालाय आपण रवा भाजतोय. रवा पण आपला छान फुलत आलाय. पण आणखीन 15 मिनिटं आपण त्याला भाजून घेणार आहोत, म्हणजे लाडू खाताना रवा दाताखाली कचकचणार नाही. तुम्हाला माहीत आहे का, हे लाडू आपण पाकातले नव्हे तर बिना पाकाचेच लाडू बनवणार आहे, म्हणून हा रवा व्यवस्थित भाजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता ह्यात आपण ड्रायफ्रूट ॲड करून ते पण 15 मिनिटं रव्याबरोबर भाजून घेणार आहोत. बेदाणे सोडून बाकी सर्व ड्रायफ्रूट्स आपण ह्याच्यातच भाजणार आहोत. बेदाणे जेव्हा आपण साखर ॲड करणार तेव्हाच आपण रव्यामध्ये ॲड करणार आहोत. आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण रव्याबरोबरच भाजून घेणार. तुम्ही बघू शकता आता 1/2 तास झालाय, आपला रवा देखील छान भाजून झालाय आणि कुठेच लागला पण नाही किंवा काळपट पडलाय नाही. अगदी लो फ्लेमवर रवा भाजल्यामुळे रवा छान व्हाईट आणि क्रीमिश कलर सारखाच राहिलाय. आता हा आपण गॅसवरनं खाली उतरवून घेणार आहोत. गॅसवरनं पातेलं उतरवलं का ही आपण साखर घेतली आहे, ती यात ॲड करणार आहे. ही साखर मी चाळून घेतली आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या राहत नाहीत. आता ही वेलची पावडर ॲड करतो आहे आणि हे बेदाणे. रवा गरम असतानाच आपल्याला साखर ॲड करायची आहे, म्हणजे ती रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाते. आता ही साखर ह्याच्यात ॲड केल्यावर हे मिश्रण आपण गार होईपर्यंत ठेवणार आहोत आणि गार झाल्यानंतरच आपण लाडू वळायला घेणार आहोत. आता आपलं मिश्रण गार झालं आहे. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून आपण लाडू वळायला घेणार आहोत.
तुम्ही दोन हाताच्या सहाय्याने देखील लाडू वळू शकता किंवा एका हाताने पण आपल्याला जमत असेल तर आपण वळू शकतो। बेसनच्या लाडूपेक्षा रव्याचा लाडू बांधायला थोडा वेळ लागतो। हे बघा किती सुंदर लाडू आपला आलाय। असेच आपण बाकीचे लाडू वळून घेणार आहोत। तुम्ही बघितलंच असेल पाक न बनवताही सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मोजून घेतले की आपले हे लाडू फेल जात नाहीत, व्यवस्थित बनतात। तुम्ही बघू शकता की जवळपास आपले सर्व लाडू होत आलेत। तुम्ही या वर्षी मी दाखवलेल्या बिना पाकाचे या पद्धतीचे लाडू करून बघा आणि मला कमेंट करून सांगा, नक्की तुमचे लाडू छान बनतील। तुम्ही बघू शकता की अगदी मऊसूत लाडू आपला तयार झाला आहे, तोंडात टाकताच विरघळला जाईल असा रव्याचा लाडू बनला आहे। तुम्हाला जर मी हा रव्याचा लाडू बनवलेला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल।